नमस्कार झटपट रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत कच्च्या करीपासून बनवलेल्या लोणच्याची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर घरगुती लोणचे मसाला याचा व्हिडिओ शेअर केलेला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एंड स्क्रीनमध्ये तो बघायला मिळेल लोणचं बनवताना ते खराब होऊ नये यासाठी कुठली कुठली काळजी घ्यायची याची सविस्तर मी व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आणि टिप्ससुद्धा दिलेल्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर चला पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक किलो लोणच्याचा आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याला कोरडं करून घेतलेलं आहे तर लोणचं बनवताना आंबा नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला कोरडं करून घ्यायचं त्यानंतरच त्याला लोणचं बनवायला घ्यायचं तर आज आंब्याच्या मी छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहेत म्हणजे सर्व करताना त्या सोयीस्कर होतात आणि घरात जर लहान मुलं असेल तर त्यांना वाढायलाही आपल्याला सोयीस्कर जातं तर अशा पद्धतीने आपण याच्या फोडी करून घेणार आहोत आणि जो बीचा कोईचा भाग असतो तो आपल्याला फेकून द्यायचा आहे तर याचा जो मुकीचा भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे तर असे छोटे तुकडे केल्यामुळे काय होतं एक तर वाड्यालाही सोयीस्कर जातं आणि सेकंड म्हणजे लोणचं हे लवकर मुरतं तर अशा पद्धतीने आपण याचे तुकडे करून घेणार आहोत लोणचं बनवताना तुम्ही ज्याही सुरीचा किंवा भांड्याचा उपयोग करणार असाल ती नेहमी कोरडे असायला हवे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण आंब्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे आता ह्या संपूर्ण फोडी एका स्टीलच्या भांड्यात घालून घेणार आहोत तर आपल्याला स्टीलचंच भांडं वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचं नाही आणि हे सुद्धा भांडं आपल्याला कोरडंच वापरायचं आहे आता यामध्ये घालूयात दोन छोटे चमचे हळद तर पोहे खायचे चमच्यानी हे एक चमचा हळद आहे आणि आपल्याला असं टॉस करत ही हळद संपूर्ण फोडींना लावून घ्यायची आहे एकतर चमच्यानी असं मिक्स करा किंवा टॉस करत असं मिक्स करायचं पण हाताने मिक्स करायचं नाही आहे आता संपूर्ण हळद आंब्याच्या फोडींना लावून झाले की थोड्या वेळाकरिता करीताला आपण साईडला करून ठेवणार आहोत आता गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी अडीचशे ग्रॅम शेंगदाणा तेल घेतलेलं आहे शेंगदाणा तेलच्याऐवजी तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे लहान मुलं आहे त्यांना मोहरीच्या तेलाचा फ्लेवर आवडत नाही त्यामुळे मी इथे शेंगदाणा तेल वापरलं आहे आता हे तेल आपण हाय फ्लेमवर छान कडकडीत गरम करून घेणार आहोत तर यातनं जोपर्यंत धूर येत नाही तोपर्यंत हे तेल आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता यातनं धूर निघायला लागलेला आहे आता गॅस बंद करून आपल्याला आपण याला हलकंसं थंड करून घेणार आहोत तर आता तेल हलकंसं थंड झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण मोहरी डाळ घालून घेतली तर ती तिला थोडं वर यायला वेळ लागतो आहे आणि असा जर हात केला तर हलकंसं ते आपल्या हाताला शेक लागतो आहे तर इथपर्यंत आपल्याला तेल गरम हवं आहे आता यामध्ये घालूयात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आपण आता घातल्यानंतर तुम्ही बघू शकता यातनं हलकी हलकी बबल्स यायला लागलेलं ला आहे म्हणजे आपल्याला इथपर्यंत हे तेल गरम हवं आहे हलकंसं मिक्स करून घेऊयात आणि आता यातनं जो जोपर्यंत बबल्स येणं बंद होत नाही तोपर्यंत ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला तेलामध्ये अशा सोडून द्यायच्या आहेत तर बघा काही मिनटामध्येच ह्या यातनं बबल्स येणं बंद झालेलं आहे आता या स्टेजला घालूयात तीस ग्रॅम मोहरी डाळ तर आपण लोणचे मसाल्यासुद्धा मोहरी डाळ घातलेली आहे तर ही ते आपण तेलात मिक्स करून घेऊयात तर हलकं कोमट तेलात जर ही मोहरी डाळ घातली तर मोहरी डाळमधला जो कडवटपणा असतो तो कमी होतो आता हे तेल आपल्याला कम्प्लिटली थंड करायला ठेवायचं आहे आता पु पहिल्या स्टेपकडे वळूयात आता ह्या लोणच्याच्या फोडीमध्ये म्हणजेच आंब्याच्या फोडींमध्ये आपण दोन चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत आणि दोन चमचे मीठ घालायचं आहे तर लोणचे मसाला सुमध्ये सुद्धा तिखट आणि मीठ आहे तर अंदाजानेच घालायचं आहे आता यामध्ये घालूयात सात ते आठ चमचे लोणचे मसाला तर तुम्हाला जर लोणचे मसाला जास्त घालायचा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता किंवा कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता पण इथे मी एक किलोचं परफेक्ट प्रमाण सांगते आहे आता हे लोणचे मसाला आपण या फोडींमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे अगदी खूप जोरजोरात मिक्स करायचं नाही संपूर्ण लोणचे मसाला मिक्स झाला की यामध्ये घालूयात अर्धा वाटी गूळ तर मी आंबट गूळ चवीचं लोणचं बनवते आहे म्हणून गूळ घालते तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल आता हे सुद्धा गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात आता गूळ मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा चमचा हिंग आणि जे आपण तेल फोडणीचं तयार करून घेतलेलं आहे ते कम्प्लिटली थंड झाल्यानंतर यावर घालून घ्यायचं आहे खूप गरम किंवा कोमट तेल घालायचं नाही पूर्णपणे थंड करून घालायचं आहे आणि जे उरलेलं कढई तेल आहे ते स्पॅच्युल्याच्या साह्याने असं काढून घ्यायचं तर आता हे तेल आणि सगळे मसाले आता व्यवस्थित आंब्याच्या फोडींमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा आपण इथे जे तेल वापरलेलं आहे ते एक किलोला अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणजे लोणच्या वर थोडंसं तेल यायला हवं म्हणजे त्यामुळे काय होतं की लोणचं खराब होत नाही तर अशा पद्धतीने चमच्याने हे लोणचं असं दाबून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे छान वरती तेलाचा तवंग येईल तर एक दिवसाकरिता आपण असंच ठेवून देणार आहोत तर आता दुसरा दिवस आहे तर तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि तेलही छान तवंग आलेलं आहे मस्त असं चमचमीत हे लोणचं तयार झालेलं आहे आपण हे लोणच्या आंब्याच्या फोडी ना उन्हात वाळवल्या ना इथे इत, इथे आपण खूप मोठी प्रोसेस वापरली आहे अगदी शॉर्टकट आपण प्रोसेस वापरलेली आहे आता यामध्ये घालू आहे तीन चमचे व्हिनेगर व्हिनेगरमुळे लोणचं खराब होत नाही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं विनेगर नसेल नाही घातलं तरी चालेल पण ऐवजी दुसरं कुठलंही साहित्य घालायचं नाही म्हणजे निंबाचा रस वगैरे घालायचा नाही आता विनेगर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी झटपट होणारं हे लोणचं आहे आणि तुम्ही फ्रीजमध्येही हे ठेवू शकता किंवा बाहेरी ठेवलं तरी अजिबात खराब होणार नाही आता पुढची स्टेप बघूया वा तर इथे मी प्लास्टिकचा कंटेनर वापरते आहे तुम्ही काचीची भरणी वापरली तरी चालेल पण जेही तुम्ही डबा किंवा भरणी वापरत असाल ते आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हात वाळून घ्यायचं आहे तर नेहमी अशा दोन डब्यांमध्ये लोणचं भरून ठेवायचं रोजचा खाण्याचा छोटा डबा आणि साठवणुकीचा एक मोठा डबा लोणचं भनवताना भरताना नेहमी एकतर सकाळी भरायचं किंवा भा दुपारी भरायचं रात्रीला भरायचं नाही कारण रात्रीला छोटे छोटे बारीक किडे असतात तर लोणचं भरताना ते किडे नकळते लोणच्यामध्ये चालले जातात आणि त्यामुळे लोणचं खराब होतं तर अशा पद्धतीने हे लोणचं भरायचं आहे आपल्याला तर दोन्ही डब्यांमध्ये मी हे लोणचं भरून घेते आहे तर बघा लोणचं भरून झाल्यानंतर यामध्ये वर तेलाचा तवंग आला असा तल तेलाचा तवंग आला असेल तर लोणचं आपलं अजिबात खराब होणार नाही जसं जसं लोणचं संपत जातं आणि जर याच्यातलं तेल जर कमी झालं तर तुम्ही थोडंसं गरम तेल करून थंड करून मग त्याला तुम्ही लोणच्यामध्ये टाकू शकता आणि डब्याचं झाकण हे नेहमी घट्ट असायला हवं म्हणजे यामध्ये कुठलेही बारीक किडे जाता कामा नये तर अगदी साधी आणि सोपी मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार